घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे ही कारवाई काल बुधवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली चोरट्यांकडून एक लाख एकवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अतुल राणा व दीपक राजपूत अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत त्यामुळे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना चोरीच्या घटनांवरून अंकुश घालत चोरट्यांच्या निर्देश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने पथक रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध सुरू केला बुधवारी रात्रीच्या सुमारास दोन अट्टल चोरटे सोन्याचे दागिने बंगाली कॅम्प परिसरातील दुकानात विक्री करीता येत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अतुल राणा दीपक राजपूत या दोघांना ताब्यात घेतले अंगझडतीत त्यांच्याकडे सुमारे एकतीस हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आढळून आले याबाबत चौकशी केली असता त्यांनी खोटाळा येथील चोरीचे दागिने असल्याचे सांगितले त्यानंतर त्या दोघांकडून सुमारे नव्वद हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आला ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे संजय आतकुलवार नईम खान पठाण संतोष यलपुलवार प्रांजल झिल्पे रवींद्र पंधरे गोपाल अतकुलवार कुंदन सिंग बावरी दीपक डोंगरे सायबर सेलचे भास्कर चिंचोळकर अमोल सावे छगन जांभोळे यांच्या पथकाने केली